उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीची धाड पडली आहे. आज सकाळी एसीबीचे पथक आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत बीजेपी सरकारवर टीका केली आहे. राजकीय द्वेषापोटी जर अशा कारवाया करणार असाल तर आम्हीही पूर्ण ताकदीनं लढण्यास तयार आहोत, असं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मिनिस्टर्स कैसे देखते हैं इस चीज को? 4000 करोड़ मैक्सिमम 8000 करोड़ का अगर इस राज्य में एम्बुलेंस घोटाला होता है, 8000 करोड़ का, 800 करोड़ का 8000 करोड़ हो गया. और ये टेंडर्स के लिए एक अफसर के ऊपर प्रेशर लाया गया, सबको मालूम है हेल्थ डिपार्टमेंट का ये सबसे बड़ा घोटाला नहीं, इस राज्य का सबसे बड़ा घोटाला. घोटाले पास सरकार में बैठे हैं, मुख्यमंत्री डावोस में है, 8000 करोड़ के घोटाले के ऊपर कोई बोलने को तैयार नहीं है. कौन सी सेवा जनता को मिल रही है आप देखिए, 800 एम्बुलेंस है, एक एम्बुलेंस 50 लाख की है, मैंने हिसाब देखा है वो पूरा, और 8000 करोड़ का हिसाब कहाँ से लाया, ये पैसा कहाँ जा रहा है, किसके किस्से में जा रहा है, महाराष्ट्र में है या दिल्ली में या गुजरात में, ये पैसा कहाँ जा रहा है, टेंडर किसको मिला है, किसका रिश्तेदार है, एजेंसी क्या कर रही है, चाहे ईओडब्ल्यू हो, चाहे ईडी हो, चाहे सीबीआई हो, क्या कर रही, इतना बड़ा घोटाला आपके सामने आया है और आप 2-4-5 लाख के लिए अपोजिशन के जो लोग हैं हाँ उनको अरेस्ट करने जा रहे हो, और 8000 करोड़ का घोटाला, एम्बुलेंस घोटाला, कहाँ गए हो कोविड सेंटर वाले, कहाँ गए हो खिचड़ी वाले जो बार बार सवाल पूछते हैं ना, कोविड सेंटर में घोटाला, खिचड़ी डिस्ट्रीब्यूशन में घोटाला, 1 रुपया का घोटाला नहीं है, लेकिन 8000 करोड़ का घोटाला जिस तरह से सामने आया है उसके बारे में सरकार चुप है, उनके सब एजेंट चुप है, एजेंसी चुप है, ऐसा राज्य चल रहा है क्या? क्या ये पैसे से विधायक जो टूट गए हैं उनको चुप करने के लिए पैसा यूज हो रहा है क्या? क्या ट्रिब्यूनल को पैसा गया है हमारे खिलाफ फैसला देने के लिए? हमें सब कुछ मालूम है, देख लीजिए. सर, यूपी के मुख्यमंत्री का बयान आया, आपने कहा था कि मंदिर 3 किलोमीटर दूर बना रहे हैं, तो उनका बयान आया कि अंगूर नहीं मिले तो खट्टे नहीं. हम कोई अंगूर खट्टे नहीं है, हम अंगूर के लिए काम नहीं करते, अंगूर वाले आप है. जो फैक्ट सामने आया है उसके तथ्य के आधार पर हमने बात की, अब सिर्फ मैं नहीं बोल रहा हूँ, बहुत जो एक्सपर्ट है ये उनकी बात है. इस शुभ अवसर पर मैं किसी के ऊपर टीका टिप्पणी नहीं करना चाहता हूँ. तो योगी ने ये भी कहा है कि रामचंद्र के ऊपर कोई नहीं है, शंकराचार्य को लेकर उन्होंने कहा कि रामचंद्र के ऊपर कोई नहीं है. कल तक तो शंकराचार्य सब कुछ थे इस देश में हिंदुत्व के लिए, अचानक आप शंकराचार्य को मानने को तैयार नहीं है. शंकराचार्य जो चार पीठ है प्रमुख हिंदू धर्म के, हिंदुत्व के, उनके धर्माचार्य है और हम उनकी बात सुनते हैं, उनकी बात इस देश का हिंदू मानता है. अब योगी जी, मोदी जी या पूरा बीजेपी एक पांचवा पीठ बनाने जा रहा है खुद का, बीजेपी का, तो हम क्या कर सकते? जब तक आपकी सरकार है तब तक ये पीठ चलेगा. राजन साळवी यांच्या घरावरती बोला काय हो गया, अभी तुमचं काय आहे? दोन महत्वाचे प्रश्न, एक तर सुरज चव्हाण यांना घर अटक झाली आणि आता जस्ट राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने धाड टाकली, असं बघतो तुम्ही याच्याकडे? त्या दोन्ही ज्या घटना आहेत, सुरज चव्हाण जे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत, राजन साळवी जे शिवसेनेचे उपनेते
आणि आमदार आहेत, हे दोन्ही आमचे प्रमुख लोक निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत. त्यांच्यावर प्रचंड दबाव गेल्या काही दिवसापासून होता, त्यांच्यावर आहे, रवींद्र वायकरांवर आहे. मी सांगतो ना की तुम्ही जर शिवसेना सोडून शिंदे गटात आला नाहीत तर तुमच्यावर एजन्सी मार्फत कारवाया केल्या जातील, तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल, अशा प्रकारच्या निरोप धमकीवजा निरोप त्यांना येत आहेत. सुरज चव्हाण यांनी ऐकलं नाही, ते चौकशीला सामोरे गेले. 2 दिवसापूर्वी जो जनता न्यायालय आम्ही केलं आणि त्याचा जो एक इम्पॅक्ट झाला, प्रभाव पडला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरज चव्हाण यांना अटक केली. ही राजकीय अटक मुंबई महानगरपालिकेनं करोना काळात, कोविड काळामध्ये अत्यंत उत्तम काम केलं. तो काळ होता एकमेकांना मदत करण्याचा, तो काळ होता कागदपत्रांशिवाय सेवा पुरवण्याचा, तो काळ होता झोकून देऊन काम करण्याचा, आपला जीव धोक्यात घालून काम करण्याचा. त्या संपूर्ण काळामध्ये शिवसेना सामाजिक संस्थाच्या लोकांनी कोविड सेंटर चालवली. त्या काळामध्ये गोरगरिबांना, स्थलांतरित कामगारांसाठी खिचडी वाटप झालं. तरीही अनेक खोटी प्रकरणं उभी करून, खोटे साक्षी पुरावे उभे करून, ही प्रकरणं निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. आणि काल सुरज चव्हाणांना अटक झाली, लोकांच्या चौकशा सुरू आहेत, आम्ही त्याला सामोरे जाऊ. माझा प्रश्न इतकाच आहे की 138 लोकांना खिचडी वाटपाचं काम दिलं, 138 किती लोकांच्या चौकशा झाल्या त्या EOW आणि ED ने समोर आणावं, किती एजन्सीच्या किती या हॉटेल्स किंवा संस्थांच्या चौकशी झाल्या, किती लोकांवर गुन्हे दाखल झाले ते समोर आणावं. किमान 38 अशा कंपन्या आहेत, 38 आकडा मी परत सांगतो, 38 अशा कंपन्या आहेत ज्याने खिचडीचं वाटप केलं नाही पण मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयाची बिलं उकळली. आणि हे सगळे आणि त्यांचे म्होरके हे आज शिंदे गटात किंवा BJP आहेत. हे सगळे ज्यांनी कोट्यवधी रुपये खरोखर लुटलेले आहेत असं आम्हाला वाटतंय, ते सगळे त्यांचे म्होरके हे शिंदे गटामध्ये आहेत, BJP आहेत किंवा BJP संबंधित त्या संस्थाने NGO आहेत, आणि त्यांची चौकशी केली नाही. सुरज चव्हाण प्रकरणात त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे एक सहकारी ते शिंदे गटामध्ये आहेत, त्यांना अटक झाली. तुम्हाला कोणते माहिती आहेत, सगळ्यात जास्त लाभार्थी ते आहेत. असे एकूण 4 लोक जे सुरज चव्हाण यांच्याबरोबर काम करत होते ते मिंदे गटामध्ये आहे, म्हणून त्यांना सोडलं आणि फक्त सुरज चव्हाण यांना अटक झाली. मी भविष्यात लवकरच ती नावं सांगेन त्या 35 संस्थांची, NGO ची. त्यांचे फोन बंद आहेत, त्यांना बोलवण्यात आलं नाही चौकशीसाठी. आणि या सगळ्यांचे बॉसेस आज मिंदे गटामध्ये आहेत. हे पैसे कुठे गेले, कोणाकडे गेले स्पष्ट आहे. हे पैसे मिंदे गटाकडे गेले, त्यांच्यावर कारवाई नाही. 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा समोर आलाय, समोर स्पष्टपणे 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा. 800 ॲम्ब्युलन्स घेण्यासाठी 8,000 कोटीचं टेंडर जबरदस्तीनं काढण्यात आलं आरोग्य खात्यात, त्यासाठी अधिकाऱ्यांना धमक्या देण्यात आल्या. आल्या ना, आपणच छापलंय, आपणच दाखवताय. एजन्सीने काय कारवाई केली, दौंडचा भीमा पाट्य साखर कारखाना, मी सतत बोलतोय, 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग आमदार भाजपचे राहुल कुल यांनी केलेलं आहे, कागदावर आहे. दादा भुसे गिरणा मोसम सहकारी कारखाना 168 कोटीचा शेतकऱ्यांच्या पैशाचा अपहार आहे. तानाजी सावंत यांचं
सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण, भरतीचं प्रकरण, मधल्या बढत्यामध्ये शेकडो कोटीचा भ्रष्टाचार मी बाहेर काढला, एजन्सीला दिसत नाहीत। हा, आणि कोरोना काळामध्ये ज्याने उत्तम सेवा बजावली, उत्तम काम केलं, लोकांना जगवलं, है ना, तुम्ही फक्त राजकीय सुडाने जर कारवाई करणार असाल तर आमची या सगळ्या बाबतीत लढण्याची, संघर्ष करण्याची आमची तयारी आहे। राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत, आमदार आहेत, अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत, त्यांच्यावर दबाव येतोय। जर तुम्ही आला नाहीत आमच्या बरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू। पण राजन साळवी म्हणाले मला अटक केली तरी चालेल, पण मी शिवसेना सोडणार नाही। रवींद्र वायकर यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव तंत्र सुरू आहे, सुरत चव्हाण त्या दबाव तंत्रातून गेलेले आहे, शिवसेनेतल्या अन्य काही लोकांवर दबाव सुरू आहे। पण लक्षात ठेवा, दिवस बदलणार आहेत, तेव्हा आज ज्या खोट्या कारवाया करण्यासाठी हात पुढे झालेले आहेत ना, त्याच हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाही। बेळगाव हा वादग्रस्त इलाका आहे, तो ना तो कर्नाटकचा ना महाराष्ट्राचा, अशी ती स्थिती आहे। सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे, राज्याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहे ते दावा करतात मी बेळगावच्या आंदोलनात जेलमध्ये होतो, अजूनपर्यंत जेलमध्ये असल्याचा पुरावा समोर आला नाही। जर त्यांनी बेळगाव प्रश्नावर एक जरी लाठी काठी खाल्ली असेल तर त्यांनी या प्रश्नावर आपलं तोंड उघडायला पाहिजे, उघडू द्या मग आम्ही बघू। सूरज चव्हाण हमारे पार्टी के सेक्रेटरी है, राजन चव्हाण हमारे विधायक है, साळवी हमारे विधायक है, राजन साळवी हमारे विधायक है, पार्टी के डिप्यूटी लीडर है, बहुत ही निष्ठावान लॉयल दोनों हमारे पार्टी के लीडर्स है। जिस तरह से एजेंसी ने उसके ऊपर रेड्स किया, अरेस्ट किया है, वो पूरा पूरा राजनीतिक बदली की भावना से ये काम चल रहा है। उनके ऊपर दबाव है, पार्टी छोड़ो,